नमस्कार. श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. दादा, आम्ही नक्की तसा प्रयत्न करू. शिवाय रस्त्यावरच्या आणि रेल्वेच्या वाहतुकीवरही आपल्या सभांमुळे विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दादा, आपण सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण आखणी करू. तेवढ्यात दुसरा स्वाध्यायी म्हणाला, दादा, आपण एवढा मोठा समारंभ करणार, मग एखादी शोभायात्रा काढली तर? त्याला माझी आडकाठी नाही. कुठून काढायची? दुसऱ्या स्वाध्यायींनी म्हटलं, माधवबागेपासून काढली तर? आणखीन एक दोन ठिकाणं सुचवण्यात आली. तेव्हा पांडुरंग शास्त्री म्हणाले, शोभायात्रा काढायचीच असेल तर चौपाटीवरच्या टिळक पुतळ्यापासून काढावी लागेल. लोकमान्यांचं गीतेवर अपार प्रेम, मग त्या स्थानापेक्षा अन्य कोणतं स्थान योग्य असेल? सर्वांनीच ती कल्पना एकमुखानं उचलून धरली. दादा, निमंत्रणं कुणाकुणाला द्यायची आणि स्टेजची व्यवस्था वगैरे? शास्त्री त्यावर म्हणाले, हे सर्व तुम्ही ताईला विचारा. एखादा कार्यक्रम शिस्तबद्ध कसा करायचा हे ती माझ्यापेक्षा उत्तम जाणते. खरं सांगायचं तर स्वाध्याय कार्यात जी शिस्त आहे ती तिच्यामुळे आली आहे. नाही का हो गोवर्धनभाई? एकदम खरं. जेव्हा तुमच्या ह्या काही शंका असतील त्या तिला विचारून घ्या. एकमतानं संपूर्ण समारंभाची आखणी करा. अधूनमधून अहवाल मला देत चला. म्हणजे झालं. त्या सर्वांनी पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेतला. अंथरुणावर विश्रांती घेत पडून राहणे ही गोष्ट पांडुरंग शास्त्रींना माहिती नव्हती. पूर्वी देखील मोठमोठ्या आजारांशी ते झगडले होते. तेव्हाही ते अंथरुणावर पडले नव्हते. गेले काही दिवस मात्र त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागत होती. भावमिलन समारोहाचा पुष्कळचा ताण त्यांच्या शरीरावर पडला होता. समारंभाआधी ते ज्या पद्धतीनं भारतभर फिरले त्याला खरोखरच तोड नव्हती. एका वर्षात त्यांनी आपलं तारुण्य झिजवलं होतं. घशाचा विकार उद्भवला. आवाज उमटेनासा झाला. घशाच्या दुखण्यामुळे घरात बसून राहावं लागत होतं. अंथरुणावर पडल्या पडल्या नुकत्याच पार पडलेल्या भावसंमेलनातले प्रसंग आठवत होते. चित्रपटात एखादं दृश्य फ्लॅशबॅक पद्धतीनं दिसावं आणि विरून जावं, पुन्हा दुसरं दृश्य दिसावं, असा काहीसा प्रकार घडत होता. केतकी वर्णाची त्यांची मुद्रा, निळसर वलय असलेले त्यांचे तेजस्वी नेत्र त्यांनी आता मिटून घेतले. आतल्या आत नेत्रांची हालचाल होत होती. जणू एक एक दृश्य त्यांच्या नेत्रांसमोरून हलत होतं. पांडुरंग शास्त्री त्या हजारो स्वाध्यायींमधून पायी फिरत होते. लोकांच्या भेटीगाठी घेत होते. ते स्वतः वेगानं फिरत होते. त्यांच्या मागोमाग निर्मलाताई, 16 वर्षाची जयश्री, त्या दोघी त्यांना गाठण्याचा प्रयत्न करत होत्या. ते दृश्य मागे जात होतं त्यातून जयश्रीनं केलेलं भावकथन दिसत होतं. मधूनच भावमिलन समारोहासाठी विनोबाजी भावे यांनी पाठवलेला अनोखा संदेश झळकत होता. भावमिलनची निमंत्रण पत्रिका विनोबांना पोचल्यावर विनोबांनी त्याच पत्रिकेवर महान अर्थाचा लहान संदेश पाठवून लिहून ती पत्रिका दिली. निमंत्रण पत्रिकेवर पांडुरंग शास्त्री आठवले असं लिहिलं होतं. विनोबांनी आठवले या शब्दाला अवतरण केलं. त्याखाली विनोबा विसरले असं लिहिलं. पांडुरंग शास्त्री आठवले, विनोबा विसरले, या दोन ओळींचा संदेश खूप बोलका होता. ते दृश्य समोर आल्यावर पांडुरंग शास्त्रींना स्वतःला हसू आलं. अनुषंगानं भेटलेले विनोबाजी आठवले. देखावा धुरकट झाला. भावमिलन शोभायात्रा दिसायला लागली. खरोखरच या शोभायात्रेपासून भावमिलनचा हृदय समारोहाचा आरंभ झाला. भावमिलन समारोह म्हणजे देशभर विखुरलेल्या स्वाध्यायींचं मिलन. स्वाध्यायी एकाच ठिकाणी कधीच आले नव्हते. त्यामुळे पांडुरंग शास्त्रींव्यतिरिक्त स्वाध्याय परिवाराच्या विस्ताराची कुणालाच कल्पना नव्हती. ज्या तरुणांनी कच्छपासून भक्तीफेरीला आरंभ केला त्यांनाही परिवारव्याप्तीची कल्पना नव्हती. अनायासे हा योग जुळून आला. भगवद्गीता पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव जवळ येत चालला. देशभरातल्या स्वाध्यायींनी भगवद्गीता पाठशाळा पाहिली पण नव्हती. त्यांना ती बघता येणार होती. ज्या लोकांपर्यंत स्वाध्याय कार्य पोचलं होतं अशा लोकांनी मुंबईला एकत्र यावं या समारोहाचं म्हणूनच आयोजन करण्यात आलं होतं. 24, 25 आणि 26 जानेवारी 1976 हे 3 दिवस अनोख्या मिलनासाठी ठरवले होते. पहिल्या दिवशी शोभायात्रा काढण्याचं ठरवलं. पोलीस कमिशनरची परवानगी घेणं आवश्यक होतं. तो काळ आणीबाणीचा होता. 5 लोकं एकत्र येऊ शकत नव्हते. पोलीस कमिशनरकडे स्वाध्यायी गेले. शोभायात्रेविषयी कल्पना दिली. तुमचे किती लोक आहेत? 50,000. 50,000? 50,000ची तुमची संघटना आहे?
आणि आम्हाला माहीत पण नाही तेवढे बाहेरून येणार आहेत. मुंबईतले 50-60 हजार वेगळे आणि ही आमची संघटना नसून परिवार आहे. मग परवानगी कशी देणार? स्वाध्यायी त्यांना म्हणाले, आम्ही तुम्हाला खात्री देतो तुम्हाला कोणतंही काम पडणार नाही. आणि खरोखरच पोलिसांना एकही काम पडलं नव्हतं. 1-1.25 लाखाची शोभायात्रा शिस्तीत पार पडली. स्वयंशिस्त पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्यायींच्या अंगी बाणवली होती. शिस्तीत पहिली शोभायात्रा पाठशाळेपासून निघाली, दुसरी चौपाटीवरच्या टिळक पुतळ्यापासून. टिळकांच्या पुतळ्याचं पूजन करून सारी स्वाध्यायी पुढे निघाले. मिरवणूक चौपाटीवरून पुढे जात होती. सागराला नुकतीच भरती आली होती. शोभायात्रेत सामील व्हायला जणू तो रत्नाकर आसूसला होता. शोभायात्रा जेव्हा भटवाडीतल्या पांडुरंग शास्त्रींच्या निवासस्थानाजवळ आली तेव्हा पांडुरंग शास्त्री त्या यात्रेला सामोरे झाले. प्रेरणा शक्ती या नावाचा घोष केला. हमारी शक्ती कृष्ण की भक्ती, गली गली में नारा है पांडुरंग हमारा है. या घोषणांचा आवाज सारा आसमंतात दुमदुमला. आपल्या पूज्य दादांना एकेरी नावानं संबोधणं योग्य होणार नाही हा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता. कारण स्वाध्याय आणि दादा यांच्या दुजा भाव उरलाच नव्हता. त्या शोभायात्रेकडे मुंबईची खिडकीन खिडकी औत्सुक्याने पाहत होती. 14 प्रांतातले लोक आपल्या प्रांतिक घोषणा देत होते. संस्कृतमध्येही घोषणा होत्या. मुंबईला ते दृश्य अनोखं होतं. त्यामुळे बघणाऱ्या लोकांच्याही अंगी उत्साह संचारला होता. घराघरातून बाहेर बाकडी टाकून लोक शोभायात्रेतल्या लोकांना सरबत पान देत होते. घरापुढे नक्षीधार रांजण ठेवले होते. त्यावर स्वस्तिचिन्ह होती, रंगावल्या होत्या. लोकांनी ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया काढली होती. त्यानंतर ही शोभायात्रा माधवबागेपर्यंत आली. माधवबागेत भगवद्गीतेचं पूजन करण्यात आलं. पाठशाळेचं पूजन झालं. मग भुलेश्वर काळबादेवी रोड वासुदेव बळवंत चौक या मार्गावरून शोभायात्रा ओव्हल मैदानावर येऊन पोचली. ओव्हल मैदानावर 3 दिवस विविध कार्यक्रम होणार होते. आझाद मैदान, कफ परेड या 2 मैदानांवर बाहेरगावहून आलेल्या 50,000 लोकांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मैदानाबाहेर पत्र्याचं कुंपण घातलं. शोभिवंत मांडव उभेराले. मांडवाच्या खालच्या बाजूला इंग्रजी एल आकाराचे अँगल होते, त्यामुळे कुठेही खड्डा खेळला नव्हता. खांबांचा छताचा भार त्या एलवर पेलून धरला होता. पांडुरंग शास्त्रींच्या आज्ञेवरूनच मैदानावर खड्डा न पाडता अशा पद्धतीनं मांडवाची उभारणी करण्यात आली होती. मांडवाच्या छताला वारदानं लावली होती. खालच्या बाजूनं पांढरं कापड दोऱ्यांनी आवळून बांधलं होतं. मांडवातच संडास, पाणी, चहा, उकाळा याची सगळ्याची व्यवस्था होती. नाश्ताही मिळत होता. जेवणासाठी सर्वजण एका ठिकाणी येत असत. 10,000 लोकांची एकावेळी पंगत होती. पत्रावळी, भाजीच्या वाट्या, प्लॅस्टिकच्या होत्या. वाढण्याचं काम सौराष्ट्रातले स्वाध्यायी बांधव करीत होते. ह्या 3 दिवसांसाठी फार मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा लागणार होता. शासनाची परवानगी आवश्यक होती. 1 सॉलिसिटर स्वाध्यायी पांडुरंग शास्त्रींच्या वतीनं अन्नधान्य पुरवठा मंत्री जगजीवनराम यांच्याकडे दिल्लीला गेले. मंत्री महोदयांशी काय बोलायचं याची पूर्वकल्पना पांडुरंग शास्त्रींनी त्या स्वाध्यायीला दिली होती. जगजीवनराम यांची भेट झाल्यावर तो सॉलिसिटर म्हणाला, आमच्या स्वाध्यायींना शिधा घेऊन खेड्यापेड्यात जाण्याची सवय आहे. कार्यक्रमासाठी ते येतीलही, भांड्याकुंड्यांसहित येतील, पण त्यामुळे शासन यंत्रणेवर मोठा ताण पडेल आणि म्हणूनच ठराविक कोटा आपण आमच्यासाठी मंजूर करा, आम्ही त्याचे पैसे देऊ, त्याची सवलत नको आहे. याबाबत शासनाशी आम्ही वारंवार संपर्क साधू. हा निर्णय अन्य कोणी घेऊ शकणार नाही म्हणून आपल्याकडे आलो. त्या सॉलिसिटरला उत्तर देण्याच्या ऐवजी जगजीवन राम यांनी विचारलं, तुमच्या शास्त्रीजींचे स्पृश्य अस्पृश्यतेविषयी काय विचार आहेत? ते अस्पृश्यता तर मानतात. जगजीवन राम स्तब्ध होऊन मोठ्या आश्चर्यानं त्या सॉलिसिटरकडे पाहू लागले. काही वेळ शांततेत गेल्यावर त्या सॉलिसिटरनं आपलं वाक्य पूर्ण केलं. पण त्यांची अस्पृश्यतेची व्याख्या वेगळी आहे. कोणती? ज्याच्यात राम तो स्पृश्य, ज्याच्यात राम गेला तो अस्पृश्य. जगजीवन रामांना आश्चर्याचा धक्का बसला. मोठ्या उत्साहानं म्हणाले, घ्या, तुम्हाला हवी ती परवानगी घ्या. अशा तऱ्हेनं अन्नधान्याचा प्रश्न सुटला होता. अन्नधान्याप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न रेल्वेमंत्र्यांनी सोडवला. देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून 14 खास गाड्या मुंबईकडे सोडण्यात आल्या. अशा तऱ्हेनं निर्विघ्नपणे भावसंमेलन सुरू झालं. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन झालं. गुलझारीलाल नंदासारख्या नेतेमंडळांनी भाग घेतला. महिला परिसंवाद, युवकांचा परिसंवाद कार्यक्रम झाले. महिला परिसंवादात निर्मलाताईंनी आपले विचार मांडले.
शिबिरांमधून विचार मांडण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच जयश्रीनं अर्थात दीदीनंसुद्धा भावकथन केलं. पहिल्यांदीच भावसंमेलनापासून त्या दीदी बनल्या होत्या. प्रतिदिनी पांडुरंगशास्त्रींनीही प्रवचन केलं. पहिल्या दिवशी स्वाध्यायींनी अभयत्व समजावून घेतलं. दुसऱ्या दिवशी अजरत्व कसं प्राप्त करायचं ते विशद करून शास्त्रींनी सांगितलं. तिसऱ्या दिवशी अमरत्व कथन केलं. तिसऱ्या दिवशीच्या प्रवचनाचा समारोप करताना म्हणाले, आपल्याला अदृश्य अशा शक्तीवर प्रेम करायचं आहे. आपण भगवंताच्या बाबतीत निशंक आहोत कारण आपल्या प्रवृत्तीचा पाया भक्कम आहे, भक्ती आहे. हृदयात भक्ती राखून आपण समाजात फिरतो आहे. प्रभूचं काम करायचं आहे. प्रवचन संपल्यावर पांडुरंग शास्त्री उठून उभे राहिले. देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं याविषयी बोलताना म्हणाले, पहिलं महायुद्ध झाल्यावर चर्चिल पंतप्रधान झाले. त्यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. पुढच्या निवडणुकीत ते पडले. मजूर पक्षाचे ॲटली पंतप्रधान झाले. ज्यानं विजय मिळवून दिला आणि त्याचा पक्ष पडू शकतो ही ईश्वराची इच्छा असली पाहिजे. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी, कारण त्यापूर्वी 15 वर्ष मजूर पक्ष सत्तेवर नव्हता आणि पुढची 15 वर्ष आलाही नाही. त्यामुळेच आपल्याला हा लोकसत्ताक दिन पाहायला मिळाला. पांडुरंग शास्त्री 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाला लोकसत्ताक दिन म्हणायचे. ते विचारायचे, प्रजासत्ताक म्हणाले इथे राजा आहे का? लोकांचं ते लोकसत्ताक. शेवटी ते म्हणाले, भगवंताच्या इच्छेनं भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आजपासून आपण 26 जानेवारीचा दिवस योगेश्वर दिवस अर्थात वाय डे असं मानूया आणि आता राष्ट्रगीत म्हणू. प्रवचनानंतरचं त्यांचं भाषण संपलं, राष्ट्रगीत झालं आणि भावमिलन समारोहाचं सूप वाजलं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू.